नमस्कार सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण पोह्यापासून बनणारी चकली करणार आहोत ही चकली एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते बनवायला अगदी सोपी आहे ही चकली आपण केव्हाही बनवू शकतो या चकलीसाठी आपल्याला ना भाजणी करायची ना उकड घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने ही चकली आपल्याला बनवता येते चला तर मग न घालवता पोह्यांची चकली कशी बनवायची ते पाहूयात सुरुवातीला एक जाडबुडाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये एक कप पोहे घालायचे आहेत आणि पोहे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत कमीत कमी एक ते दोन मिनटं यामध्येच आपल्याला अर्धा कप डाळवं घालायचं आहे याला फुटाण्याची डाळसुद्धा म्हणतात फुटाण्याची डाळ ही आधीच भाजलेली असते परंतु अगदी थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे पोहे आणि डाळवं दोन्ही भाजल्यामुळे चकली आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत होते डाळवं आणि पोहे हे आपल्याला लहान गॅसवर पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपल्याला पावडर करायचे आहे किंवा पीठ करायचं आहे अशा प्रकारे आपलं डाळवं आणि पोह्यांचं पीठ तयार झालेलं आहे ते एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे डाळवं आणि पोहे भाजल्यामुळे अजूनच ते हलके होतात आणि चकल्यासुद्धा आपल्या मस्तपैकी हलक्या होतात हे पीठ चाळल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ इथे मी दीड कप घालत आहे हे पीठ देखील मी इथे चाळून घेणार आहे चकलीला तांदळाचं पीठ वापरताना जुन्या तांदळाचं पीठ वापरायचं आहे तांदळाचं पीठ चाळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे हळद तुम्ही जास्त घालू नका ना नाहीतर चकल्यांना काळा रंग येतो त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे इथे मी एक चमचा लाल तिखट घालत आहे धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा अर्धा चमचा ओवा घालायचा आहे धणे जिरे ओवा यामुळे चकली आपली मस्त खमंग होते पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि दोन चमचे पांढरी तीळ घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व मसाले घातल्यानंतर पिठामध्ये चांगले मिक्स करायचे आहेत ही चकली अजिबात न चुकणारी आणि झटपट बनणारी आहे अवघ्या दहा मिनटातच ही चकली बनते चकलीच्या पिठामध्ये सर्व मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तेलाचं मोहन आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पीठ घालून पाहायचं आहे म्हणजे तेल गरम झाले की नाही हे समजते साधारण तीन चमचे आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे सुरुवातीला चमच्यानेच या, या पिठामध्ये आपल्याला हे तेल मिक्स करून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे हात लगेचच घालू नका तेल आणि पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने हे तेल या पिठाला चांगलं चळून घ्यायचं आहे चकलीच्या पिठामध्ये गरम तेलाचे मोहन घातल्यामुळे चकली आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत होते चकलीच्या पिठामध्ये तेलाऐवजी तुम्ही तुपाचे मोहन घातले तरीही चालते तशीही चकली खुसखुशीतच होते आता चकलीच्या पिठाला तेल चांगले चोळून झालेले आहे यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालायचं आहे पाणी घालताना थोडं थोडं घाला आणि चमच्याने मिक्स करा गरम पाणी असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो थोडं थोडं पाणी घालून अगदी अंदाज घेत घेतच हे पीठ आपल्याला मळायचं आहे चकलीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे चकली खुसखुशीत होते थो पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे पीठ थोडंसं कोमड झालं की हे पीठ हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना जास्त पातळ करू नका पीठ पातळ झाले की चकलीला काटे पडत नाहीत अगदी फार घट्टही करायचं नाही आणि फार पातळही करायचं नाही या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो थोडासा लांब करायचा आहे चकलीचा साचा घेऊन त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चकलीचे पीठ साच्याला चिकटणारं नाही हे पीठ आपल्याला या सोऱ्यामध्ये भरायचं आहे किंवा साच्यामध्ये भरायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे त्यावर या पद्धतीने चकली तयार करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या चकल्या तयार करून घेत आहे गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे तेल आता आपले चांगले गरम झालेले आहे त्यामध्ये या चकल्या सोडूयात आणि तळूयात चकली तळताना तेल खूप आपल्याला गरम करायचे नाही आणि अगदीच कोमटही करायचे नाही किंवा थंडही करायचे नाही तेल जास्त गरम झाल्यास चकली बाहेरून तळल्या जाते आणि आतमधून कच्ची राहते त्यामुळे तेल हे मध्यम आचेवरच आपल्याला गरम करायचे आहे आणि चकली तळतानासुद्धा गॅस मध्यम आचेवर किंवा मिडियमच ठेवायचं आहे चकली दोन्ही बाजूने चांगली तळून घ्यायची आहे चकलीचे बुडबुडे कमी झाले की आपली चकली तळली गेली असे समजायचे आहे आता या चकल्या छान तळून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत बाकीच्या चकल्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे चकली तळताना जर तुम्हाला हाताने चकली तेलामध्ये टाकता येत नसेल तर अशा पद्धतीने उलथण्याच्या मदतीने तुम्ही चकली तेलात टाकू शकता अगदी हातालाही चटका लागणार नाही ना आणि चकलीसुद्धा व्यवस्थित तेलात पडेल इथे आपली पोह्याची खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली तयार झाली आहे ही चकली तुम्हाला एक मी तोडून दाखवत आहे पाहू शकता किती मस्तपैकी ही कुरकुरीत झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही पोह्यांची चकली नक्की करून पहा धन्यवाद